श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीनं पुन्हा जोर धरला आहे. गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीकरिता आज स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती आणि सर्व पक्षीयांच्या वतीनं श्रीरामपूर प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. यावेळी श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीचं निवेदन प्रशासनास देण्यात आलंय. या पुढील काळ श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीकरिता तीव्र आंदोलनाचा इशारा श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने सरकारला देण्यात आला. या ठिकाणी आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की श्रीरामपूर जिल्हा करावा. गेली 40 वर्षापासून या ठिकाणी श्रीरामपूर जिल्हा करावा ही श्रीरामपूरकरांची मागणी आहे. परंतु राजकीय आक्षापोटी या ठिकाणी श्रीरामपूर जिल्हा होऊ शकला नाही. सगळे सुविधा उपलब्ध असता नाही इथं, मग ते शासकीय जेवढे कार्यालय आहे, रेल्वे असेल इथं, पासपोर्ट असेल, जेवढे शासकीय कार्यालय असेल इथं उपलब्ध असताना यो श्रीरामपूर जिल्हा होत नाही. त्याचं कारण एकमेव का इथं राजकीय आक्षापोटी श्रीरामपूर जिल्हा होत नाही. इथून या ठिकाणी आम्ही श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी या ठिकाणी निदर्शनं केली होती. या त्या आम्ही या ठिकाणी स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि येताच 14 तारखेला आमच्या मागणीची दखल नाही घेतली तर येत्या 14 तारखेला आम्ही या ठिकाणी श्रीरामपूर कडकडीत बंद ठेवून शासनाचा या ठिकाणी निषेध करून आणि इथून पुढच्या काळामध्ये उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे. या सर्व आंदोलनाला सरकारच जबाबदार राहील अशी या ठिकाणी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने ग्वाही देतो. या ठिकाणी थांबतो, धन्यवाद. आज स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीने इथे आंदोलन छेडलं गेलं तर ते एकदम स्तुत्य कारणासाठी, कारण की श्रीरामपूर तालुका हा जिल्हा झालाच पाहिजे हे माझे वडील आदरणीय श्री गोविंदरावजी अधिक साहेब यांनी त्याची पायरचना फार पूर्वीच करून ठेवली होती. आता बाकीच्यांनी मिळून ते पुढे न्यायचं आहे, एवढंच करायचं आहे. सगळ्या प्रशासकीय ऑफिसेस आपल्या इथे आलेले आहेत, मग पासपोर्टपासून असेल किंवा RTO म्हणजे तालुक्याच्या लेवलला RTOचं ऑफिस आहे, ही केवढी मोठी बाब आहे. आणि त्याच्यामुळे आपला तालुका जिल्हा झालाच पाहिजे. त्यात आपला संसद आता मोठ्या जास्ती मेंबर्ससाठी बनलेला आहे, त्याच्यामुळे जिल्ह्याचं विभाजन होणारच आहे आणि ते अख्ख्या भारतात सगळीकडेच सर्वत्रच होणार आहे. तर त्या प्रक्रियेमध्ये आपल्या श्रीरामपूर तालुक्याचा प्रामुख्याने विचार केला गेला पाहिजे आणि श्रीरामपूर तालुकाच जिल्हा झाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची, सर्व पक्षीय नेत्यांची आणि सर्व श्रीरामपूरकरांची मागणी आहे. आज श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचं जे आंदोलन करण्यात आलं, सर्वप्रथम मी या आंदोलनाला आम्ही शिवसेनेच्या वतीने पाठिंबा देतो आणि येणाऱ्या काळात मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे याचा काय पाठपुरावा लागेल ते आमच्या पक्षाच्या वतीने माजी खासदार सदस्य लोकणे साहेबांच्या वतीने आम्ही नक्कीच करू. आणि श्रीरामपूरसाठी जे अगोदर RTO कार्यालय होतं, नगरसेना कार्यालय होतं, येणाऱ्या काळात जसं काय आपल्या जास्तीत जास्त काय नगर श्रीरामपूरसाठी घेता येईल आणि जिल्हा कसा घोषित करता येईल याच्यावरती नक्की आम्ही यांना सहकार्य. मी गोंदणी भैरवनाथनगरचा बिनविरोध नगर सरपंच या नात्याने तुम्हाला सांगतो, गावाच्या वतीने जेवढं काही तुम्हाला काही मनुष्यबळ लागेल, धन लागेल, काय लागेल जिल्ह्यासाठी हे तुम्हाला देऊ एवढीच विनंती करतो, थांबतो, जय हिंद. सदरच्या आंदोलनास माजी नगराध्यक्ष अनुराधा अधिक, मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, कामगार नेते नागेशभाई सावंत, आम आदमीचे नेते तिलक डुंगरवाल, सेनेचे युवा नेते प्रशांत लोखंडे, सेनेचे शहर प्रमुख सचिन बर्डे, माजी नगरसेवक मुख्तार शहा, रियाज पठाण, बाळासाहेब दिघे, अशोक उपाध्ये, अभिजित लिपटे आदींसह शहरातील व्यापारी तसेच सर्व पक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने टिपलेली क्षणचित्रे.